ज्योमेट्रीचा आपला फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटीमध्ये आपल्याला ट्रायंगलचे सिमिलॅरिटीचा अभ्यास करायचा आहे. पण फर्स्ट जो त्यातला पार्ट आहे तो ट्रायंगलचे सिमिलॅरिटीचा नाही आहे, तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आता रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणल्यानंतर ट्रायंगल असेल आणि दोन ट्रायंगल असतील आणि त्यांचा एरियाचा रेशो काढायचा असेल. मग ट्रायंगल म्हणल्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगलचा इथं एरिया आणि ऑफ ट्रायंगल आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगलच्या फॉर्म्युलेचा यूज करून आपल्याला रेशो काढायचा असेल दोन ट्रायंगलच्या एरियाचा, तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला कोणता आहे? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. प्रत्येक वेळेस आपण बेस इंटू हाईट लिहिण्याच्याऐवजी बेससाठी लेटर यूज करतो बी आणि हाईटसाठी यूज करतो एच. पण जर ट्रायंगल दोन वेगवेगळे असतील तर दोन्ही ट्रायंगलचे बेस वेगळे असतील, हाईट वेगळे असतील. आणि जर हे वेगळे दाखवण्यासाठी पहिल्या ट्रायंगलच्या एरियाला ए वन, त्याच्या बेसला बी वन आणि हाईटला एच वन म्हटलं जातं, तर दुसऱ्या ट्रायंगलच्या एरियाला ए टू, त्याच्या बेसला बी टू आणि हाईटला एच टू म्हटलं जातं. समजा जर मी आणि आता बेस कोणता असतं आणि हाईट कोणती असते, मी ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढला. ट्रायंगलला व्हर्टेक्स असते थ्री आणि ह्या थ्री व्हर्टेक्सवरनं ज्यासं आपण परपेंडिक्युलर काढत असतो. समजा मी हा ट्रायंगल घेतला, ह्या ट्रायंगलचं नाव दिलं ए बी सी. ए व्हर्टेक्सवरनं मी परपेंडिक्युलर काढले, परपेंडिक्युलरचं सिम्बॉल आहे बघा हे, आणि नाव दिलं डी. तर ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी, ज्याच्यामध्ये ए डी ही हाईट आहे आणि ए डी हाईट बी सीवर काढलेली आहे, त्याच्यामुळे बी सी हा बेस आहे. ए डी काय हाईट आहे तर बी सी काय बेस आहे. असा नियम नाही की प्रत्येक वेळेस हाईट ही ए ह्या व्हर्टेक्समधनं काढली जाते, ती पॉईंट बीमधनं पण काढली जाते. बी व्हर्टेक्सपासून त्याच्या अपोजिट असलेल्या साईडवर मी परपेंडिक्युलर काढला आणि त्याला नाव दिलं बी ई. तर बी ई काय झाली हाईट, आणि ही बी ई कोणत्या साईडवर काढलेली आहे ए सी. मग ए सी काय झाला बेस. बी वेन बी ई इज अ हाईट देन ए सी इज अ बेस. पण मला वाटलं की सीवरनं आपण परपेंडिक्युलर काढावा, तर मी सी पॉईंटमधनं परपेंडिक्युलर काढला समजा आणि नाव दिलं एफ. तर सी एफ इज अ परपेंडिक्युलर, म्हणजे सी एफ काय झालं हाईट, आणि सी एफ कुणावर काढलेली आहे ए बी वन, म्हणजे सी एफ इज अ हाईट अँड ए बी इज अ बेस. मग परत एकदा सांगते, इफ ए डी इज अ हाईट देन बी सी इज अ बेस, इफ बी ई इज अ हाईट देन ए सी इज अ बेस, इफ सी एफ इज अ हाईट देन ए बी इज अ बेस. ट्रायंगलमध्ये एकाच बेसची आणि एकाच हाईटची गरज पडते आहे एरिया काढत असताना. पण जर समजा हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय होते बघा. हा मी समजा राईट अँगल ट्रायंगल काढले, हा राईट अँगल ट्रायंगल हे परपेंडिक्युलरच्या साईनवरून आपल्याला कळत आहे. समजा मी ह्याला नाव दिलं पी क्यू आर. आता ह्या ट्रायंगलमध्ये बघा तुम्ही, पी क्यू इज परपेंडिक्युलर टू क्यू आर आहे, म्हणजे पी क्यू काय झाली हाईट आणि क्यू आर काय झाला बेस. समजा मी ह्याला रोटेट केलं असतं तर क्यू आर पण असंही आपण वाचू शकतो की क्यू आर इज परपेंडिक्युलर टू पी क्यू. आणि असं असेल तर क्यू आर त्यावेळेस काय झाली हाईट आणि त्यावेळेस त्या पी क्यू त्याचं काय झाला बेस. कारण जेव्हा तुम्ही क्यू आर हाईट म्हणतात, आर हा व्हर्टेक्स आहे, व्हर्टेक्सवरनं परपेंडिक्युलर काढलेलं आहे, त्याच्यामुळे आपण ह्याला हाईट म्हणू शकतो. मग हे परपेंडिक्युलर कुणावर आलेलं आहे पी क्यूवर. मग पी क्यूचं काय झालं बेस, म्हणजे पी क्यू हाईट असेल तर बेस काय असेल क्यू आर, आणि क्यू आर हाईट असेल तर बेस काय असेल पी क्यू. आणि जर समजा मी ऑप्टूज अँगल ट्रायंगल काढला तर त्याच्यामध्ये होतं आहे काय बघा. हा ऑप्टूज अँगल ट्रायंगल काढले, दोन हाईट काढून दाखवले मी ह्याच्यातले. आणि समजा ह्याला नाव दिलं एल एम एन, मी एमवरनं परपेंडिक्युलर काढल्या. आणि समजा नाव दिलं पी, मी एलवरनं परपेंडिक्युलर काढला, तर त्याला नाव दिलं इथं क्यू. आता कसं आहे, ज्यावेळेस मी यमवरनं परपेंडिक्युलर काढणार आहे तर त्याच्या अपोजिट साईड एल एन येणार आहे, त्याच्यामुळे ते एल एल एनवर परपेंडिक्युलर हे होईल, परपेंडिक्युलर काढला जाईल. आणि एम पी इज परपेंडिक्युलर टू काय म्हणलं जाईल एल एन, देअरफॉर एम पी इज अ हाईट अँड एल एन इज अ बेस. म्हणजे मला एलवरनं परपेंडिक्युलर काढावं लागेल तर परपेंडिक्युलर ही स्ट्रेट लाईन येईल ना, जी ट्रायंगलच्या बाहेर येईल, त्याच्यामुळे मला हे थोडंसं वाढवावं लागलं आहे आणि क्यू एमला जॉईंट करावं लागलं आहे. त्याच्यामुळे एल क्यू इज अ हाईट, पण बेस कोणता असेल, बेस हा यलच्या अपोजिट असणारी साईड एम एन असेल,
ती क्यू एन नसेल, म्हणजे एल ए एल क्यू इज अ हाईट देन एम एन इज अ बेस, एल क्यू इज अ हाईट देन एम एन इज अ बेस. आणि आता जेस मला दोन ट्रँगलचा एरियाचं काढायचं असेल आणि हे दोन्ही ट्रँगलचा बेस हे आणि हाईट हे जर डिफरंट असतील तर मी रेशो कसा काढेल बघा. व्हेन बेस अँड हाईट्स, बेस अँड हाईट ऑफ टू ट्रँगल्स आर डिफरंट देन रेशो ऑफ देअर एरिया एरिया इज, त्याचा एरिया काय सर. आता मी दोन ट्रँगल आहेत मग त्याचा एरिया काय घेणार ए वन आणि दुसऱ्याचा कोणता ए टू. मग आता ज्यावेळेस मला ए वन म्हणलेलं आहे फॉर्म्युला कोणता असेल, कॉमन फॉर्म्युला वन बाय टू बेस इंटू हाईट असेल ना, त्याच्यामुळे वन बाय टू इंटू बी वन इंटू एच वन. जर ए वन एरिया असेल बेस बी वन हाईट एच वन, बरोबर आहे. सेम त्याच पद्धतीनं डिनॉमिनेटरमध्ये ए टू एरिया आहे तर वन बाय टू इंटू बी टू इंटू एच टू. तुम्हाला चांगलं माहिती आहे रेशो इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ फ्रॅक्शन, म्हणजे व्हर्टिकल आपण ह्याच्यामध्ये जे कॅन्सल होते ते कॅन्सल करू शकतो. तर कॅन्सल काय झालं वन बाय टू आणि काय मिळालं आपल्याला ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू. ह्याचा अर्थ काय, जर दोन ट्रँगलच्या बेस आणि हाईट जर डिफरंट असतील दोन्ही पण, तर त्यावेळेस त्यांचा रेशो जर एरियाचा काढायचा असेल तर तो काढत असताना इतकं तुम्हाला एका ट्रँगलचा एरिया काढा त्याचा आन्सर सिम्प्लिफाय करून काढा, मग दुसऱ्या ट्रँगलचा एरिया काढा ते सिम्प्लिफाय करून काढा आणि त्याच्यानंतर परत ए वन अपॉन ए टू इक्वल टू मग त्या व्हॅल्यू ठेवून त्याला सिम्प्लिफाय करा. एवढ्या प्रोसेसनं गणित सोडवायचं नाही. मग सोडवायचं कोणत्या प्रोसेसनं, तर ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू, फक्त एवढ्याचंच यूज करायचं आहे. हे कसं आलं हे करण्यासाठी मी तुम्हाला वरती सॉल्व करून दाखवलेलं आहे. सेकंड आहे, कदाचित असंही होऊ शकतं की दोन्ही ट्रँगलचा बेस जो आहे तो कॉमन असू शकते, म्हणजे हे ट्रँगल एकमेकांना कनेक्टेड येऊ शकते. समजा आता मला वरच्याची फिगर काढायची असेल ज्याची बेस आणि हाईट वेगळी आहे, तर मी अर्थात एक ट्रँगल समजा असा काढला अॅक्यू ट्रँगल ट्रँगल आणि दुसरा ट्रँगल मी असा काढला, बरोबर आहे. मग मी ह्याला म्हणलं की ह्याच्यामध्ये मी हाईट काढते बघा, ह्याची हाईट ही जी आहे एच वन आहे तर बेस कोणता आहे बी वन, ह्याची हाईट एच टू आहे तर बेस कोणता आहे बी टू. आता हे दोन्ही ट्रँगल वेगवेगळे आहेत आणि जर मला ह्यांचा एरिया काढायचं असेल तर मी ए वन अपॉन ए टू बघा, ए वन अपॉन ए टू इक्वल टू वन बाय टू इंटू बी वन इंटू एच वन अपॉन वन बाय टू इंटू बी टू इंटू एच टू असं लिहिलेलं आहे. हे सिम्प्लिफायमध्ये गेलेलं आहे मग आपल्याला मिळालं ए वन अपॉन ए टू इक्वल टू बी वन बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू. पण आता असं म्हणलं आहे की जर समजा दोन ट्रँगल आहेत आणि त्या दोन्ही ट्रँगलची हाईट कॉमन आहे तर मग मी त्या बेस कॉमन आहे तर त्यावेळेस मी त्याचा एरिया कसा लिहिल किंवा रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स काय कसं करेल. व्हेन हाईट्स ऑफ टू ट्रँगल्स height of two triangle is common then ratio of areas of these two triangles is. आता बघूत आपण काय असेल, समजा ए वन अपॉन ए टू इक्वल टू आता आपण प्रॉपर्टी काय शिकली होती काय लिहायचं बी वन इंटू, आता बी वनच्या ठिकाणी बी वन लिहिले मी पण दोघांची हाईट जर दोघांची कॉमन असेल तर मी काय लिहिणार बी वन इंटू एच अपॉन बी टू इंटू एच. आता जर हाईट कॉमन आहे तर अर्थात हाईट जर कॉमन किंवा इक्वल असेल तर एच वन आणि एच टू म्हणायची गरज नाही कारण दोन्ही सेमच आहे. म्हणजे जर समजा इथं फोर सी एम असेल तर ह्याची पण फोर सी एमच असेल आणि दोघांची हाईट सेम असेल तर ॲटोमॅटिक इथं तुम्हाला एच वन एच टू न म्हणता डायरेक्टली एच म्हणता येईल आणि डायरेक्ट एच म्हणल्यामुळे एच कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल ए वन अपॉन ए टू इक्वल टू बी वन अपॉन बी टू. समजा मी ह्याची फिगर काढायची ठरवली, ठीक आहे का, आणि फिगर काढत असताना दोघांची हाईट मला सेम दाखवायची आहे. समजा मी असा वरच्यासारखाच ट्रँगल घेतलेला आहे ओके, हा ट्रँगल आणि ह्या ट्रँगलमध्ये ही हाईट काढली मी, आता ही हाईट एच आहे दोन्ही ट्रँगलमध्ये इकडच्याही साईडच्या आणि इकडच्याही साईडच्या आणि ह्याचा बी एस बी वन आहे
याचा बेस बी टू आहे, तर हा ट्रायंगलचा एरिया काढताना फॉर्म्युला कोणता यूज करणार आपण, 1/2 इंटू बी वन इंटू एच. तर ह्या ट्रायंगलचा एरिया काढताना 1/2 इंटू बी टू इंटू एच. बघा परत एकदा सांगते मी, ए वन अपॉन ए टू इक्वल टू बी वन इंटू, एक आहे बी वन इंटू एच अपॉन ए टू म्हणजे इकडचा ट्रायंगल, बी टू इंटू एच, एच एच कॅन्सल झालं आहे, ए वन अपॉन ए टू इक्वल टू बी वन इंटू बी टू. परत एकदा आणखीन एकदा सांगते बघा, ह्या गणितामध्ये हा एक ट्रायंगल घेतलेला आहे, हा एक ट्रायंगल घेतलेला आहे, आणि हा ट्रायंगल घेत असताना ह्या ट्रायंगलच्या एरियाला मी ए वन म्हणाल आणि ह्या ट्रायंगलच्या एरियाला मी ए टू म्हणाल. मग ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू, ए वन न्युमरेटरमध्ये आहे त्याच्यामुळे ह्या ट्रायंगलचा एरिया न्युमरेटरमध्ये असेल, बी वन इंटू एच अपॉन ए टू डिनोमिटरमध्ये आहे त्याच्यामुळे ह्या ट्रायंगलचा एरिया डिनोमिटरमध्ये असेल, बी टू इंटू एच, दोघांची हाईट इक्वल आहे त्याच्यामुळे एच एच कॅन्सल झालं आहे, ए वन अपॉन ए टू इक्वल टू बी वन अपॉन बी टू मिळालं आहे. पण क्वचित असंही होऊ शकतं की दोन ट्रायंगलचा बेस जो आहे तो बेस कॉमन असू शकतो आहे, आणि जर बेस कॉमन असेल तर मी काय करेल बघा, आता व्हेन बेस ऑफ टू ट्रायंगल्स इज कॉमन देन रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स इज, आता ह्याचं काय असेल, ए वन अपॉन ए टू. मेन फॉर्म्युला कोणते आहे, आपली पहिली प्रॉपर्टी कोणती आहे, ए वन अपॉन ए टू इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच. पण आता गणितामध्ये काय कॉमन आहे, बेस कॉमन आहे, मग मी बी वन आणि बी टू म्हणाल का, नाही मी बी म्हणाल, मग बी इंटू हाईट काय आली, एच वन अपॉन बी इंटू हाईट काय आली, एच टू, बी बी काय झालं कॅन्सल, आणि काय मिळालं आपल्याला, ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू एच वन अपॉन एच टू. राहिली की याची फिगर कशी काढायची, दोन ट्रायंगलचा बेस इक्वल आहे, समजा मी ही फिगर अशा टाईपमध्ये घेतली, ए बी सी डी, इथे एक परपेंडिक्युलर तो सेम, इथे एक हे एच वन, बघा हे एच वन आणि हे एच टू, आणि दोघांमधला बेस कॉमन आहे म्हणून बी. आता जेस मला ए वन म्हणायचे, ए वन म्हणजे कोणता, हा वरच्या सेटचा ट्रायंगल, ए टू म्हणजे काय, हा खालच्या सेटचा ट्रायंगल, मग ए वन अपॉन ए टू इक्वल टू जेस मी ए वन म्हणलंय तर इथं फॉर्म्युला यूज करेल मी बी इंटू एच वन अपॉन, आता ए टू म्हणजे काय तर बी इंटू एच टू, मग परत दोन्हीमध्ये बी हे सेम आहे, एकदम सारखं आहे, बी वन बी टू हे डिफरंट असते, पण बी नुसतं काय असतं कॉमन असतं आहे, सेम असतं आहे, मग बेस कॉमन आहे, सेम आहे, मग कॅन्सल झाला, एच वन अपॉन एच टू, ही आपल्याला तिसरी प्रॉपर्टी मिळाली आहे. आणि चौथी प्रॉपर्टी आहे, जर एखाद्या ट्रायंगलमध्ये बेस हा कॉमन असेल आणि हाईट जर इक्वल असेल तर त्याचा एरिया आपण कसं काढणार, मग मी काय लिहिते बघा, व्हेन बेस इज कॉमन अँड हाईट इज इक्वल देन रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स इज, आता कसं करेल मी ह्याचा, ज्यास मी ए वन अपॉन ए टू म्हणणार आहे, ह्याचा बेस कसा आहे कॉमन, म्हणजे मला बी वन बी टू म्हणता येणार नाही, मला बी म्हणावं लागेल, अँड हाईट इज इक्वल म्हणलं, इक्वल आहे म्हणल्यानंतर काय म्हणावं लागेल, एच, बी इंटू एच अपॉन बी इंटू एच, आता हे दोन्ही कॅन्सल होत आहे आणि ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू वन अपॉन वन येते, देअरफोर ए वन इक्वल टू काय येते, ए टू, काय केलं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन, ए वन इक्वल टू ए टू. समजा मला ह्याची फिगर काढायची असेल तर फिगर कशी काढेल बघा मी, आता
समझ तुम्हें ट्रायंगल ए बी सी म्हणला तर ए बी सी ट्रायंगलचं नाव घेताना बी सी ही त्याची साइड आलेली आहे जो बेस आहे ज्याच्या परपेंडिकुलर काढलेला आहे. आणि दुसरा जो ट्रायंगल मी घेतला बी सी डी तर हा परत तुम्ही जर बघितला बी सी डी हा ऑब्टूज अँगल ट्रायंगल आहे, बेस हा बी सी येणार आहे. मग हाईट कुठून असेल तर डी पॉईंटवरनं काढावं लागेल. पण ह्या दोन्ही लाईनी पॅरलल जर असतील तर पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स हे कॉन्स्टंट असते, त्याच्यामुळे हे व्हर्टिकल डिस्टन्स सारखं येत असेल तर दोन्ही ट्रायंगलच्या हाईट कशा येणार आहेत, एकदम इक्वल येणार. तर परत एकदा बघा, ए बी सी ट्रायंगलचा बेस बी सी तर बी सी डी ट्रायंगलचा पण बेस बी सी, कारण ए पॉईंटमधनं मी परपेंडिक्युलर काढलेलं आहे. जर हे परपेंडिक्युलर काढलं तर ही ए बी सी ट्रायंगलचीच फक्त हाईट नाही आहे तर ही हाईट बी सी डी ट्रायंगलची सुद्धा आहे, कारण ह्या लाईनी जे आहेत त्या पॅरल आहेत हॉरिझॉन्टल लाईन, आणि पॅरल लाईनमधलं डिस्टन्स कॉन्स्टंट असतं, त्याच्यामुळे हाईट कशी आली याची इक्वल आली. तर बेस दोन्हीमध्ये बी सी नाव आलेलं आहे, म्हणजे बेस कसा आलेला आहे कॉमन. ग्रीन कलरचा जो ट्रायंगल आहे त्याचा बेस कोणता आहे बी सी, आणि रेड कलरचा जो ट्रायंगल काढलेला आहे त्याचाही बेस कोणता आहे बी सी, म्हणजे बेसिस कॉमन झाला. आता दोन लाईनी पॅरलल आहेत, मग व्हर्टेक्स एपासून काढलेलं जे डिस्टन्स व्हर्टिकल असेल, डीपासून जर मी परपेंडिक्युलर समजा इथं काढलंच मी आणि इथं पी नाव दिले आणि इथं क्यू नाव दिले, जर तुम्ही बघितलं तर हा ए बी सी हा इक्विटँगल ट्रायंगल होता, त्याची हाईट ए पी आहे, तर बी सी डी हा ऑप्टूज अँगल ट्रायंगल आहे आणि त्याची हाईट डी क्यू आहे. तुम्ही ए पी आणि डी क्यू हे कसे ते एकदम सारखे आहेत, ह्याचं जर समजा हे थ्री सी एम असेल तर डी क्यू पण काय राहील थ्री सी एम, कारण हे पॅरलल लाईनच्यामधलं डिस्टन्स आहे, म्हणजे हाईट कशी झाली इक्वल. मग ए वन अपॉन ए टू इक्वल टू, जिथं बेस तोच आहे तिथं मला बी घ्यावं लागेल, आणि जिथं हाईट इक्वल आहे तिथं मला एच घ्यावं लागेल. त्याच्यामुळे ए वन अपॉन ए टू इक्वल टू बी इंटू एच अपॉन बी इंटू एच, व्हर्टिकल बी पण सिम्प्लिफाय झालं आहे, एच पण सिम्प्लिफाय झालं आहे, आणि ए वन अपॉन ए टू इक्वल टू वन अपॉन वन मिळालं आहे, देअरफॉर ए वन इक्वल टू ए टू. अशा पद्धतीनं चार प्रॉपर्ट्या संपलेल्या आहेत. ह्याच चार प्रॉपर्ट्यावर आपलं 1.1 डिपेंड आहे. परत एकदा सांगते की चार प्रॉपर्ट्या कोणत्या आहेत, दोन ट्रायंगल त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, पहिल्यांदा त्या ट्रायंगलची नाव वाचायचं, फिगरला ऑब्झर्व करायचं, आपल्याला कळतं त्याचे बेस आणि हाईट कसे आहेत ते. जर बेस आणि हाईट हे डिफरंट असतील तर ए वन अपॉन ए टू इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू ही पहिली प्रॉपर्टी असेल. पण आपण दिलेले जे दोन ट्रायंगल आहेत त्या दोन्ही ट्रायंगलमध्ये जर हाईट इक्वल असेल, त्या ट्रायंगलची नाव वाचायची, त्या ट्रायंगलचे नाव वाचल्यानंतर त्या फिगरला ऑब्झर्व करायचं, आणि जर त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट कॉमन दिसली तर आपण फॉर्म्युला यूज करायचा ए वन अपॉन ए टू इक्वल टू बी वन अपॉन बी टू. पण आपल्याला दिलेल्या ट्रायंगलची नाव वाचल्याच्या नंतर आणि त्या फिगरला ऑब्झर्व केल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात आलं की दोन्ही ट्रायंगलचा बेस जो आहे तो बेस कॉमन आहे, तर आपण प्रॉपर्टी यूज करणार ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू एच वन अपॉन एच टू. पण जर एखाद्या गणितामध्ये आपण बघितलं की त्याचा बेस कॉमन आहे आणि हाईट मात्र इक्वल आहे, म्हणजे पॅरलल लाईन वगैरे आहेत, त्याच्यामुळे हाईट कॉमन येणार आहे कारण हाईट कॉन्स्टंट राहते पॅरलल लाईनमधली, आणि त्याचं नाव फिगरला ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात आलं की बेस हा कॉमन आहे आणि हाईट जर इक्वल असेल तर नक्कीच ए वन अपॉन ए टू इक्वल टू वन अपॉन वन मिळेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर ए वन इक्वल टू ए टू. हे दोनदा तीनदा प्रॉपर्टी तुम्ही पाठ करा, कारण उद्या आपण ह्याच्यावरचेच एक्झाम्पल होणार आहेत.